चिंचवड विधानसभेचे भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपल्या रॅलीला सुरुवात केली. दुपारी प्राधिकरणातील निवडणूक कार्यालयात ते आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी सकाळी जुनी सांगवी येथून त्यांनी आपल्या रॅलीला सुरुवात केली. यावेळी मोठ्या संख्येने जगताप समर्थक उपस्थित होते. जुनी सांगवी येथून ही रॅली काढण्यात आली आहे. त्यानंतर चौका चौकात समर्थकांकडनं फटाक्यांची आताशबाजी, मोठे मोठे हार तसेच महायुतीच्या जोरदार घोषणा देऊन लक्ष्मण जगताप यांचे स्वागत करण्यात आलंय. त्यानंतर पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणे, थेरगाव, चिंचवड, वाहलेकरवाडी मार्गे प्राधिकरण येथील निवडणूक कार्यालय येथे ही रॅली संपली आहे. त्यानंतर लक्ष्मण जगताप यांनी महायुतीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या रॅलीमध्ये भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता आज चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार लक्ष्मणराव जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे. ते महायुतीचे उमेदवार आहेत. शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी, खासदार, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, आमदार, खासदार, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते, शिवसंग्राम वगैरे सगळे मिळून महायुतीचे उमेदवार हे लक्ष्मण जगताप असतील. लोकसभेला जेवढी मतं आम्हाला पडली त्याच्यापेक्षा जास्त मतं मी पुणे शहरात खासदार आहे तर असं सांगितलं आहे की मला जेवढी मतं पडली त्याच्यापेक्षा प्रत्येक मतदारसंघात 6 मतदारसंघ आहेत ही अधिक मतं पडली पाहिजेत आणि ती पडतील. तसंच माननीय आप्पा बारणे हे आपले खासदार आहेत, त्याही वेळेला लोकांनी मतदान केलं, त्याच्याहीपेक्षा जास्त मतं, कारण महायुतीची चढती कमान आहे.